माझं माहेर पंढरपूर आणि पंढरपूरमधली स्पेशल डिश आहे बाजार आमटी. पंढरपूरमध्ये ही बाजार आमटी खूप आवडीने खाल्ली जाते आणि खूप फेमसही आहे. त्याच्यामुळे मला वाटलं ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करावी म्हणून आपल्या चॅनलवरती मी आज पंढरपूर स्पेशल बाजार आमटी शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती टिक करा नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स नोटिफिकेशन मिळण्यासाठी. आधी आपण काय काय सामान लागतं ते पाहू. इथे मी डाळ घेतलेली आहे, तूर डाळ आणि हरभरा डाळ मिक्स आहे, मटकीची डाळ आहे, मसूर डाळ आहे आणि इथे उडीद डाळ घेतलेली आहे. आणि मी इथे 4 चम्मच तूर डाळच्या निम्मी 2 चम्मच चणा डाळ घेतलेली आहे म्हणजे हरभऱ्याची डाळ, तेल घेतलेलं आहे 2 पळी, इथे 2 चम्मच तीळ घेतलेले आहेत, शेंगदाणे घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, टोमॅटो चिरून, कांदा उभा चिरून आणि खोबरं किसून घेतलेलं आहे. हे 4 मुख्य मसाले आहेत, कोल्हापुरी मसाला, काळं तिखट, तरी मसाला आणि गरम मसाला आहे. कोथिंबीर, आलं आणि लसूण हे सर्व घेतलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला ह्यातलं कांदा, टोमॅटो, तीळ वगैरे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपण हे डाळ कुकरला 3 ते 4 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. हळद टाकायची, 1 चम्मचभर तेल टाकायचं आणि ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता आपले हे भाजून झालेलं आहे, कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, तीळ, जिरे आणि खोबरं, लसूण हे सर्व आपलं भाजून झालेलं आहे. आता आपल्याला हे सेपरेट मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. सर्वात आधी आपल्याला खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि 4-5 कढीपत्त्याची पानं बारीक करून घ्यायचे. शेंगदाणे आणि तीळ जिरे एकत्र बारीक करायचे आणि हे आहे आपली पेस्ट, ज्या 3 पेस्ट आपल्या झालेल्या आहेत. आपल्याला पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे हे बारीक करताना. आता आपली डाळही शिजून झालेली आहे. आपल्याला डाळ अशीच फोडणी न देता सर्वात आधी आपल्याला ह्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी काढून झालं की चमच्याने आपल्याला ही डाळ ह्याच्यावरतीच चाळणीवरती थोडीशी घासून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे ही चाळणी नसेल तर तुम्ही मिक्सरला जरी डाळ बारीक करून घेतली तरी पण काही हरकत नाही आहे. आणि बाजार आमटी जी असते ती घट्ट न असता ती पातळ अशी असते, झणझणीत, तिखट आणि तर्रीबाज अशी आमटीची स्पेशालिटी आहे. अशा प्रकारे तुम्ही डाळ पूर्ण बारीक करून घ्या. खूप सोपी रेसिपी आहे ही, अगदी घरच्या सामानातून बनणारी आहे. पंढरपूरची स्पेशल डिश आहे बाजार आमटी, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा. आता आपलं झालेलं आहे डाळ व्यवस्थित बारीक करून. आता एकदा आपण ह्याला, आता आपलं हे झालेले आहे, सगळं सामान आपलं रेडी झालेलं आहे बारीक करून डाळ वगैरे. आता आपण आमटीला फोडणी देऊयात. इथे तेल घेतलेलं आहे. ह्या सर्व गोष्टींचं डिस्क्रिप्शनमध्ये मी साहित्य दिलेलं आहे, कोणतं किती काय प्रमाणात वापरायचं आहे ते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. 1/2 चम्मच आपल्याला जिरे वापरायचे आहेत, हिंग घेतलेलं आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीरची पेस्ट केलेली आपल्याला ह्याच्यामध्ये तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आणि हे आपल्याला जे बारीक केलेलं आहे ते आपल्याला वेगवेगळं तेलात वास येतोपर्यंत आणि तेल सुटोसतोपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतरनं कांदा आणि टोमॅटोची आपल्याला ह्याच्यामध्ये पेस्ट टाकायची आहे, तीही अगदी तेलामध्ये तेल सुटोसतोपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीमध्ये व्यवस्थित तेल सुटल्यानंतर मग नंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये आपले उरलेले जे मसाले आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आपण जे मसाले वापरले आहेत ते खूप महत्त्वाचेच आहेत, आपण एक्स्ट्रा कुठलाही मसाला वापरलेले नाही आहेत. हेच मेन आहेत जे पंढरपूरच्या स्पेशल आमटीमध्ये वापरले जातात. कोल्हापुरी मसाला ह्याच्यामधला मेन मसाला आहे. आता हे सर्व मसाले तेलात भाजून घ्यायचे
आणि त्यानंतर ना आपल्याला सर्वात लास्ट मसाले झाल्यानंतर ना मग तीळ आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आपल्याला सर्वात आधी टाकायचा नाही, कारण की जर तुम्ही शेंगदाणा आणि जर तिळाचा कूट आधी टाकला तर कालवण जे आहे आमटी जे आहे ते पांढरट अशी होते। थोडंसं आमटीचं पाणी ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आपल्याला इथे आमटीसाठी हलकं गरम पाणी वापरायचं आहे, थंड पाणी आपल्याला इथे वापरायचं नाही आहे। आपण जी डाळ बारीक केली होती त्याच्यामध्ये हे गरम पाणी मिक्स करून घेऊयात आणि आपले सर्व मसाले भाजलेले आहेत त्याच्यामध्ये हे आपण टाकूयात। आपण डाळ शिजवताना हळदीचा वापर केला आहे त्याच्यामुळे तुम्ही आता नाही केला तरीही चालेल। आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही आमटी उकळू द्यायची आहे। थोडीशी कसुरी मेथी हाताला चोळून ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर। बारीक गॅसवरती ह्याला व्यवस्थित उकळी फुटू द्यायची आहे 5 ते 10 मिनटं। मोठ्या गॅसवर उकळू द्यायची नाही तर तवी पूर्णपणे निघून जाईल आमटीची। आणि ही आमटी जी आहे ह्याचा रस्सा जो आहे तो घट्ट न करता पातळच रस्सा असतो। ही आमटी तुम्ही भाकरीसोबत ज्वारीच्या किंवा बाजरीच्या मकाच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते, खूप मस्त लागते। पांढऱ्या भातासोबतही हा रस्सा खूप छान लागतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आमटी रेडी झालेली आहे, आता आपण खाण्यासाठी सर्व करून घेऊयात। अतिशय सुंदर टेस्ट पंढरपूरमधली स्पेशल अशी डिश आहे ही बाजार आमटी। खरी तर ही आमटी जी आहे ती करकम स्पेशल आमटी आहे, तर ही पंढरपूरची पण स्पेशल झालेली आहे। त्याच्यामुळे पंढरपूरमधले ही आमटी खूप आवडीने खातात आणि घरी जर काही कार्यक्रम स्पेशल असेल तर ही आमटी आवर्जून बनवली जाते पंढरपूरमध्ये। तर तुम्ही घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि करून झाल्यास नक्की